नमस्कार, अतिशय मनापासून स्वागत आहे तुमचं यू ए मराठीमध्ये। या ठिकाणी तुम्हाला शेअर मार्केटची माहिती मराठीत दिली जाईल, तसेच तुम्हाला गाईड पण केले जाईल, ऑनलाईन कोर्सेससुद्धा मिळतील आणि शेअरची काही जी मोफत माहिती आहे, मोफत डिटेल्स आहे, त्याचे भरपूर सगळे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळेल। आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचा ब्रोकर तुम्हाला फसवतोय का। मी इथे क्वेश्चन मार्क दिलेले आहे, क्वेश्चन मार्क यासाठी दिलेले आहे की सगळेच ब्रोकर फसवत नाहीये, परंतु काही ब्रोकर तुम्हाला काही गोष्टी माहिती नाही, तुम्ही नवीन आहे याचा फायदा घेत आहे आणि तुमचे पैसे किंवा तुमचे फंड्स किंवा तुमचे काही शेअर्स परस्पर वळते करताय, तर किंवा विकत घेताय किंवा विकताय, तर अशा प्रकारे फसवणूक होऊ शकते। तर ही कशी टाळायची आणि याच्यातून मार्ग काय, याच्यातून निघण्याचा मार्ग काय, आपण आपले शेअर्स चेक कसे करायचे, याचीही माहिती मी या व्हिडिओत दिलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तत्पूर्वी तुम्हाला जर काही अडचण असेल तर हा माझा नंबर आहे, तुमचं नाव, गाव, ईमेल, व्हॉट्सअप करा मला या क्रमांकावर। तुम्हाला 1-2 दिवसात त्यावर रिप्लाय येऊन जाईल, सोबत तुम्हाला शेअर्सची किंवा शेअर मार्केटची अधिक माहिती मिळेल। तुम्हाला जर झिरोदाचं डिमॅट अकाउंट काढायचं तर ही लिंक दिलेली आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, फक्त ही लिंकच दिलेली नाहीये, या वरून तुम्ही जर डीमॅट अकाउंट उघडलं तर तुम्हाला ऑप्शन चेन अनालिसिस हा कोर्स फक्त आणि फक्त 10 रुपयात मिळणार आहे। सोबतच मोफत व्हिडिओ पण मिळणार आहे झिरोदाचे। तुम्हाला जर काही महत्वाचे पुस्तके पाहिजे असतील जी की मराठीत आहे, जसे की इंट्राडेची आहे, बेसिकची आहे, मार्जिनची आहे, तर त्याचे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिली आहे, तुम्ही एकदा ते व्यवस्थित वाचून पुस्तक विकत घेऊ शकता। जर तुम्हाला नवीन न्यूज पाहिजे तर शेअर मार्केट सेवांमध्ये आहे, यूट्यूबवर यू ए मराठी सर्च करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझा व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल। तर चलो वळूया महत्वाच्या मुद्द्याकडे। तर महत्वाच्या मुद्द्याआधी हा डिस्क्लेमर वाचून घ्यायचा आहे स्टॉप करून, आणि ही बातमी तुमच्या समोर मी टाकतोय ज्यात लिहिलेलं आहे की 30 से ज्यादा ब्रोकर निवेशकों की मार्जिन मनी का दुरुपयोग कर रहे हैं। आता ही न्यूज हिंदीतून आलेली आहे आणि ही न्यूज जेव्हा आली होती तेव्हा मी माझ्या इंस्टाग्राम चॅनलवर टाकली होती। मी इंस्टाग्रामला का फॉलो करा सांगतोय, कारण की त्या ठिकाणी मी नवनवीन गोष्टी आणि मार्केटच्या ज्या न्यूज आहे त्याची माहिती मी तिथे देत असतो। सर्वच माहिती मी डायरेक्टली या ठिकाणी देऊ शकत नाही किंवा असा मोठा व्हिडिओ नाही बनवू शकत। थोडक्यात तुमचं पण नाव लवकरात लवकर वाचून काम होईल, व्हिडिओ बघण्यासाठी जास्त वेळ लागतो, बऱ्याच जणांकडे तो नसतो, मग त्यामुळे मी ज्या काही न्यूज असतील मार्केट रिलेटेड त्या इंस्टाग्रामवर पोस्ट करत असतो। आता ही जर न्यूज तुम्हाला पूर्ण वाचायची, या ठिकाणी मी लिंक दिलेली आहे आणि ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण दिलेली आहे। तर या लिंक मध्ये काय दिलेलं आहे थोडक्यात, की तुम्ही जे शेअर्स घेत आहे, तुमचे शेअर्स घेतले किंवा ट्रान्सफर केले कशा प्रकारे केले, आणि फेमस ब्रोकर आहे त्याच्यावर तो खटला पडलेला आहे आणि त्याच्यावर तो आरोप झालेला आहे। जवळपास 2800 करोड रुपयाचा तो घोटाळा आहे। ही ती न्यूज आहे, दैनिक भास्कर ची ती न्यूज आहे आणि थोडी जुनी आहे, ओके, जवळपास महिनाभर जुनी, महिन्याच्या अगोदर मी त्या ठिकाणी पोस्ट केली होती। आणि हा जो घोटाळा आहे तो हा 2800 करोडचा घोटाळा आहे। परंतु हा एवढा घोटाळा झाला कसा, तर हा घोटाळा झाला म्हणजे निश्चितच तो जो नवीन व्यक्ती आहे किंवा नवीन जो अकाउंट उघडतोय त्याला याची पूर्णपणे माहिती नाही, किंवा जुने पण लोक जे आहे त्यांना पण याची माहिती नाही, आणि परस्पर ब्रोकरने हा घोटाळा कसा केला हे मी या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे। तर आपण जेव्हा डिलिव्हरी शेअर घेतो तेव्हा डिलिव्हरी शेअर घेण्यामागे आपला काय हेतू असतो, एक तर ते शॉर्ट टर्म साठी ठेवतो आपण किंवा लॉंग टर्म साठी ठेवतो, बरोबर, आणि त्यातून त्याच्यातून आपल्याला नफा काढायचा असतो। आता जेव्हा आपण लॉंग टर्म साठी शेअर घेतोय तर ते घेतल्यानंतर कुठे जाता, की डिलिव्हरी शेअर सर्वप्रथम तुमच्या ब्रोकरच्या अकाउंटला जातात, ओके, कारण की तुमचा ब्रोकर मध्यस्थी आहे शेअर्स घेण्यासाठी, त्याच्यामुळे सर्वप्रथम ब्रोकरच्या अकाउंटला जाईल आणि त्याच्यानंतर ब्रोकर तुमचे ते शेअर्स डीपी म्हणजे डिपॉझिटरी कडे पाठवायला पाहिजे। आता डिपॉझिटरीज म्हणजे काय हे तुम्हाला जर माहिती नसेल, तर जसं की तुमचं बँकेत खातं आहे
बँकेच्या खात्यात काय की तुम्ही काही एक पैसे जमा करताय, बरोबर, या ते पैसे तुमच्या नावावर पडताय, त्याची तुम्हाला रिसिप्ट मिळते, त्याचा तुम्हाला रेकॉर्ड पण मिळतोय, बरोबर. हे तुम्ही एखाद्या बँकेतर्फे करताय. ओके, आता समजा एखादा मध्यस्थी माणूस आला, त्याने सांगितले की बाबा रे मी तुझे पैसे घेतो आणि ते बँकेत टाकतो. ओके, आणि तो काय करतो, बँकेत टाकतच नाहीये. तर हा थोडा विषयाचा डायव्हर्जन होईल. मी डिपॉझिटरी पहिले समजून सांगतो आणि हे एक्झाम्पल कंटिन्यू करतो. तर डिपॉझिटरी म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही तुमचे शेअर्स ठेवत असता, जे शेअर्स असतात लॉकर सारखे आहे. डिपॉझिटरीज म्हणजे काय, थोडक्यात लॉकर. आता हे लॉकर कुठले आहे, सेन्सेक्सचं लॉकर आहे, CDSL, आणि NSEचं लॉकर आहे, Nifty 50चं लॉकर आहे, NDSL. आता जेव्हा तुम्ही शेअर घेता ना, तुमच्या वॉच लिस्ट मध्ये एखादा शेअर टाईप केल्यानंतर त्याच्यासमोर NSE किंवा BSE असं दिसतं. जेव्हा ते NSE दिसतं तेव्हा ते CDSL मध्ये जातं, आणि BSE असतं तेव्हा NDSL मध्ये जात असतं ते. ओके, आता काय होतंय की तुम्ही हे शेअर घेता आणि ते डिपॉझिटरी मध्ये जात असतं, आणि ही शेअर जेव्हा तुम्ही विकता ना तेव्हा तुम्हाला DP चार्जेस द्यावे लागतात. आता DP चार्जेस हे कसे आकारले जातात, की DP चार्जेस म्हणजे त्यात तुमचा ब्रोकरचा काही चार्ज, आणि डिपॉझिटरीज म्हणजे CDSL आणि NDSLचा चार्ज हा इन्क्लूड असतो. आता तुमचा जर झिरोदाचा अकाउंट असेल तर झिरोदा अकाउंटसाठी खूप कमी चार्जेस लागत आहे. हे जवळपास फक्त 15 ते 23 रुपयापर्यंत चार्जेस लागतात. हे लाखभराच्या आसपास जर तुम्ही ट्रान्झॅक्शन करत असाल तेव्हा हे चार्जेस लागतात. हे व्हॅरी कमी जास्त होऊ शकतात. ओके, इतर ब्रोकरकडे ही अमाऊंट खूप जास्त आहे. आता तुम्ही हे तुम्हाला चार्जेस आकारल्या जातात, परंतु काय होतं की तुमचा जो ब्रोकर आहे, जसं मी सांगितलं की तुम्ही एखाद्याला पैसे ठेवायला देता किंवा त्याला सांगता का रे जा रे पैसे भरून ये, परंतु तो पैसे भरतच नाही, तुमच्याकडे फेक प्रूफ किंवा त्याच्याकडे असणाऱ्या जुन्या काही प्रूफ दाखवतो आणि सांगतो की पैसे भरलेले आहे. तुमचा ब्रोकर पण त्याचप्रमाणे या ठिकाणी करू शकतो. जेव्हा ते ब्रोकरच्या अकाउंटला तुमचे डिपॉझिटरीचे शेअर जातात तेव्हा तो डिपॉझिटरीला ते शेअर ट्रान्सफर करत नाही, तो काय करतो स्वतःच्याच कडे राहून देतो शेअर्स. आता शेअर्स त्याच्या ब्रोकर कडे राहत आहे, त्या ब्रोकर कडे शेअर्स फक्त ब्रोकर अकाउंटला राहता, आणि ब्रोकर अकाउंटला राहत आहे म्हणजे ते पैसे पण त्याच्याच अकाउंटला राहत आहे, बरोबर. आणि हे जे पैसे आहे आणि हे जे शेअर्स आहे तो त्याचा पाहिजे तसा हवा तसा उपयोग करून घेऊ शकतो. म्हणजे विकायचे असले तरी तो स्वतः विकू शकतो, घ्यायचे असले तरी स्वतः घेऊ शकतो. ओके, आता तुम्ही म्हणाल ते अकाउंट तर माझं आहे, त्याच्या डिटेल्सही माझ्याकडे आहे, तर मला तुम्हाला हे पुन्हा सांगावं लागेल. या न्यूजवर आलोय आणि या न्यूजवर त्यांनी सांगितलंय की ग्रुप का कहना था कि उसकी सहायक कंपनियों के डीमैट खाते से गैरकानूनी तरीके से MF यूनिट ट्रांसफर की गई. ओके, म्हणजे काय MF म्हणजे काय, म्युच्युअल फंडचे काही युनिट घेतले होते त्यांनी, आणि म्युच्युअल फंडचे युनिट डिपॉझिटरीला डिपॉझिट नव्हते. कुठे डिपॉझिट होते, फक्त ब्रोकरकडे होते, आणि ब्रोकरनी ते दुसऱ्या कुठल्या तरी युनिटला किंवा ट्रान्सफर केले किंवा त्याच्या सहाय्यक कंपनीला. त्यांना समजलं असणार अरे हे जर पैसे ट्रान्सफर केले तर यात फायदा होईल, त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी ते ट्रान्सफर केले. तर हेच तुमच्या सोबत सुद्धा होऊ शकतं. बरं, आता हे झाले, हा असा घोटाळा होऊ शकतो किंवा ह्या अशा गोष्टी होऊ शकतात याबद्दल. आता तुम्हाला माहिती करायचंय की माझ्या अकाउंटला माझे घेतलेले शेअर आहे की नाही, किंवा मग याच्यावर उपाय काय. तर याच्यावर उपाय असा आहे की हे बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्या ब्रोकरचा जो कस्टमर केअर आहे, झिरोदाचा कस्टमर केअर आहे, 80 40 40 20 20, याला कॉल लावून तुम्ही ह्या गोष्टी विचारू शकता. त्यानंतर तुम्ही जर डिस्काउंट ब्रोकर सोडून इतर ब्रोकरकडे असाल, सर्व्हिस ब्रोकरकडे, तर सर्व्हिस ब्रोकरकडे ही घटना खूप जास्त होत असते. मी हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश पण तोच आहे. नुकताच मी एका सर्व्हिस ब्रोकरचं अकाउंट उघडलं, जे की मला त्यातले चार्ट वगैरे टेस्टिंग करायचे होते, परंतु मला असं दिसून आलं की माझे जे घेतलेले शेअर आहे ते त्यांनी डिपॉझिटरीला ट्रान्सफर केलेले नव्हते, मग त्यामुळे हा प्रॉब्लेम झाला. आणि तुम्ही जेव्हा तुमचे डिपॉझिट शेअर्स घेता लॉंग टर्मसाठी, डिलेवरीसाठी, तेव्हा तुम्हाला
त्या दिवशीही मॅसेज येतो आणि त्याच्या 2 दिवसानंतरही SMS येतो की तुमचे शेअर डिपॉझिटरीला डिपॉझिट झालेले आहे म्हणून. आणि तसं जर नसेल झाले तर तुमच्याकडे झिरोदा अकाउंट असेल, झिरोदा कन्सोल मध्ये जाऊनही तुम्ही चेक करू शकता. म्हणजे हे उपाय आहे त्याच्यावर, कशावर, की तुम्हाला जर काही अडचण आली, तुम्हाला जर काही समजलं नाही किंवा तुमचे शेअर डिपॉझिटरीला आहे का नाही हे जर तुम्हाला बघायचं असेल तर त्यावर हे सर्व उपाय आहे. शिवाय तुमच्याकडे जर SIP काढलेली असेल किंवा कुठला स्टेटमेंट येत असेल, ई स्टेटमेंट ज्याच्यावर तुमचं टॅक्सेशन वगैरे, तर त्यामध्ये पण तुम्ही कुठले शेअर घेतलेले आहे की नाही हे दाखवत असते. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे शेअर डिपॉझिटरीला गेले की नाही तुम्ही चेक करू शकता. अपेक्षा करतो माझा सांगण्याचा उद्देश आणि त्याचं सोल्युशन तुम्हाला समजलं असेल. नसेल समजलं तर कमेंट करा, माझा व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावर तुम्ही प्रश्न विचारू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा अधिक माहिती पाहिजे असेल तर हा माझा नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर त्या ठिकाणी करा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं बेल आयकन दाबून द्या, जेणेकरून व्हिडिओ कंटिन्युअसली तुमच्यापर्यंत येईल. धन्यवाद.